आपलं जी पी वायफडच्या या हेल्दी सॉइल हेल्दी नेशन या अभियानामध्ये मी दिलशील आपलं स्वागत करतोय. आता ह्या जी पी वायफडच्या आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही इथे केला, हे क्षेत्र कुठं आहे, हे ठिकाण कोणतं आहे? हे ठिकाण इचलकरंजी रोडला तिथे आणि टाकोडे वेस्ट. टाकोडे वेशेला म्हणजे इचलकरंजी टाकोडे रोडला टाकोडे वेशमध्ये आहे. हां. आपलं नाव काय? गणपती दादू चेनवेरे. बरं साहेब, आता ही जी टेक्नॉलॉजी वापर केली, आता ही जी जमिनीमध्ये आपण इथं उभा आहे, इथं जर आसपासच्या जमिनी बघितल्या तर क्षारपट जमिनी आहेत. आता इथं बघितलं तर सगळ्या जमिनी पडीक आहेत. तुमच्या मागं ज्या जमिनी आहेत सगळ्या पडीक जमिनी आहेत. बरं, आता ही टेक्नॉलॉजी वापरली तुम्ही कशी वापरली? म्हणजे एकदा आळवणी केली, एकदा दोन आळवणी घेतली, मग आळवणी घेतली आणि परत मग ते फवारणी घेतली. म्हणजे एक आळवणी आणि दोन फवारणी इथे केल्या. तर या आळवणी आणि फवारणीचा तुम्हाला ज्या जमिनीमध्ये आणि किंवा पिकामध्ये कसा फरक जाणवतोय? या पिकामध्ये आत्ता तर आम्हाला चांगलं हे फरक जाणवला, पण जमिनीमध्ये काय फरक जाणवला की बाबा इथे जमिनीमध्ये अगोदरची तणकाट आत्ताच्या तणकाटला फरक पडतोय. जे पूर्वी तणकाट काढताना तणकाट तुटून निघायचं, तुटून निघणार, आता मुळ्या सगळं उपडून निघालं, म्हणजे मातीत भुसभुशीतपणा आला. आता हे झालं. अच्छा, तर आता पिकामध्ये काय फरक जाणवतोय? पिकाच्या पानाच्या शिरा वगैरे बघितल्या तर पांढऱ्या फेक शिरा येत आहे किंवा पानाची जाडी चांगली आहे, पेरे लांब झाले आहेत, जाडी चांगली आहे, काय ऊस चांगला आहे, ते पाला काढलं ऊस जातात. जरा पेरे दाखवता का? पेराची लांबी बघितली आहे, वीत घाला वीत, हे बघा जवळजवळ वीत वीत एक एक पेरांची लांबी आहे. पूर्वी ही टेक्नॉलॉजी जेव्हा तुम्ही वापरत नव्हता तेव्हा असं पीक येत होतं काय? हे तेव्हा तेवढे ते येत होतं. म्हणजे हे टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तेव्हापासून पीक घ्यायला चांगलं, पीक चांगलं आलं. तर ते मागचं पण प्लॉट दाखवत आहे का, जी पडीक जमीन आहे आपण तिकडे पण बघूया. आता या क्षारपट जमिनीमध्ये आलेलं हे पीक आहे की ज्यामध्ये आपण बघतोय, तर फुटवा बघितला तर जवळजवळ एक एक गड्ड्यात सात सात फुटवा आहेत. त्यानंतर कांडीची लांबी इतकी लांब आहे की ज्या क्षारपट जमिनीमध्ये प्रॉब्लेम येते की उगवण्याचा किंवा रोप लावून केली तर रोपं व्यवस्थित सेट होत नाही, त्यांची पानं जळणं करपणं हे होतं. पण ही रोप लावणं आहे, ती लावणं साधारण नोव्हेंबर यांची, म्हणजे जवळजवळ 7 महिने झाल्यात. 7 महिन्यामध्ये इथं आपल्याला 8-9 कुठं 10 कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे. एवढं झालेलं आहे, म्हणजे पूर्वीपेक्षा पीक चांगलं आहे, जमिनीमध्ये चांगला फरक पडला आहे, पिकाच्या शायनिंगमध्ये, काळोतीमध्ये, पिकाच्या पानामध्ये, आणि त्या पानाची जी शिर आहे ती पूर्णपणे पांढरी फेक आपल्याला इथं बघायला मिळते.